चला वडापाव खायचा आता. अरे तू जेवण आलास ना? अरे अरे एकच पोळी लागली मी जेवळी मध्ये वडापाव खायचा. काय करायचं होत? अरे माही यार तिकडे इथेच आहे. अतिशय चुकीच्या रोडनी आलो होतो आपण म्हणजे मागाशी, आणि लोकेशन पण चुकीचं वाटवलं होतं मला वाटतं. त्या घराचं लोकेशन होतं ते, आणि आपण तिकडे ए आर आय किंवा जी काय वेचाळ टेकडी ते समजून आपण तिथे गेलो होतो. ट्रेजर हंटिंगचा जो स्पॉट होता म्हणजे जिथे आम्ही सगळे भेटणार होतो, म्हणजे सगळे म्हणजे कोण कोणाला काही माहीत नाही, माझ्यासोबत आत्ता आहे चिन्मयजी फक्त. आणि आम्ही आलो आहे अर्धा तास झाला येऊन, पण इथे अजून कोणच कोणी लोक दिसत नाही आणि काही होत नाही आहे. सो अजून कधी चालू होईल ट्रेजर पार्क नाही काय रे ट्रेजर हंट वगैरे, अजून काय आयडिया नाही आहे. खजाने की खोज म्हणजे ए आर आयवर जंगलं बिंगलं तर अशी भरपूर दिसत आहेत आपल्याला तिथं भेटते. खूप नाही झालं काय असं मच ना, काय वाटतं तुला की कधी चालू होईल ह्या गोष्टी? कुठल्या ट्रेजर पार्क? हे ट्रेजर काय येते ट्रेजर हंट सांगितलं आपण 5 धरून चालायचं. 4 वाजता बोलवलं होतं, 4 ते 6 अशी स्पर्धा होती, पण खरं तर आत्ता 5:45 गेलेत. फायनली ट्रेकिंगला नाही काय म्हणतात त्याला, ट्रेजर हंटलं झाले सुरू. म्हणजे अतिशय अर्धा पाऊण तास तू अख्खा ओला झाला आहे तुझ्या मागून. अर्धा पाऊण तास झाला तू वेडा वेडा बनवत आहे. ट्रेक नाहीच पहिले तर ट्रेजर हंट तेच ते गेमच्या नावाखाली येडा. तर आपलं ठरलं ना, आपण तिघा असताना कोणाची हाताही नाही होऊ द्यायची. मला एक सांगाल का कोणी अजून किती वेळ चालायचं? ऋषे आठवतोय का इकडे आलो ते ह्या पवित्र लेकवर आपण याच्या आधी पण एकदा आलो होतो. लेकच्या नावाखाली जी चेष्टा केली इथे ते सांगतोय. ठाकूर मी आता 12 झाली आणि वाइल्ड ट्रेक आउटडोर सोबत 3 ट्रेक केलेले. मी गार्गी जामदार, माझी सुद्धा 12 दिली आणि वाइल्ड ट्रेक बरोबर 2 ट्रेक. 12 दिलीस का? कोणाला दिलीस? ओके फुले प्राणी पक्ष्यांचा थवा नित्य आनंद अनुभवा जपूनही आपला निसर्ग ठेवा. गो अँड फाइंड इट आउट देम दिस टेम्पलेट टू मेरे सामने वेअर वी कीप आवर शूज. ही आहे ती गदा आहे हनुमानाची, मंदिराची टेम्पल होते. चल लेट्स गो. सो गाइस गेमला स्टार्ट झालेली आहे. आता आमच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या टीम केल्या, 3-3 जणांच्या प्रत्येकाच्या. आणि ट्रेजर हंटमध्ये जसं नॉर्मल गेम असतात तसेच की एक क्ल्यू दिला जातो, त्या क्ल्यूनंतर तुम्हाला दुसरा क्ल्यू शोधायचा असतो, तिसरा क्ल्यू. आणि मग असं करत करत तुम्हाला जो फायनल क्ल्यू असतो किंवा फायनल जी काय गोष्ट असते ती तुम्हाला करायची आहे. तर आता एक क्ल्यू मिळाला आहे आम्हाला, म्हणजे चिठ्ठी मिळाली, आता त्या शोधायला चाललो आहे. सो लवकर लवकर शोधतो कारण व्हिडिओ करत बसलं तर ते मिळायचं नाही लवकर. माझ्यासोबत आहे आत्ता काय गिरीश शेंडे, आमची पण आत्ताच ओळख झाली इथेच. आत्ता भेटल्यानंतर सगळ्यांच्या टीम वेगवेगळ्या केल्या, त्यामुळे मी चिन्हा ऋषा तिघही सोबत नाही आणि गार्गीसुद्धा. चल तिथंच असणार टेम्पलेट या साईडला उजवीकडे काम करतो. कुठे आता ही टेम्पलेट वाच बरं कसली बॉट मी
Now you go find your volunteer whose name is related to one of the Amitabh Bachchan's movie which includes a Jumma inside the huge amount of water or near the water म्हणजे परत तिथेच तिथे सगळे volunteers आहेत आपले. सो ए वरनं म्हणतो अमिताभ बच्चनच्या नावावरनं ज्याच्या पिक्चरवरनं सॉरी मूवी अमिताभ बच्चनची जी मूवी आहे ज्याच्या जुम्मा चुम्मा दे दे गाणं आहे त्या मूवीमधलं एखादं कॅरेक्टर आणि त्या व्हॉलंटियरचं कॅरेक्टरचं नाव मिळतंय. रोड हा इकडे पडलो तर डायरेक्ट पाण्यात चल 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 जाऊ द्या काय थोडंसं राहिलं वर आहे पण खाली डायरेक्ट पाणी आहे पडलं. अरे हा पण आपला टीममेट कुठे आहे तिसरा. अरे हा कुठे गेलाय. अरे हा बावळट आहे का त्याला मिळाली तर त्याकडनंच घेऊ ना आपण सगळे का. विठ्ठल विठ्ठल तुकाराम हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी राम हरी हरी राम हरी हरी एक वडे स्काय आभाळ आभाळ चांदणी तारा चंद्र हरिश्चंद्र 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 गड कर बोल सगळं हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड आय चंद्र कसं सांगू. टीम लीडर विल टेक अ ग्रुप सेल्फी अँड पोस्ट इट ऑन इंस्टाग्राम स्टोरी एज हॅशटॅग टेरिटरी मेन्शन वेल आवडतं. आखरी पडाव गो हरी अप चल खूप थकवणार आहे पण जाम मजा येते कारण पाऊस वगैरे पण एवढा भारी पडतोय आणि त्यात प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन असे क्लूज वगैरे फाईंड करायचे. सो आत्ता पहिल्यांदा आम्ही आलो होतो त्या स्टार्टिंग पॉईंटला परत एकदा तिथेच जायचं आहे कारण 3 क्लू झाले आणि 4th क्लू आत्ता मिळाला आहे. सो तिथे जाऊन ग्रुप लीडरनी जाऊन म्हणजे सगळ्यांनी जाऊन तिथे जाऊन एक ग्रुप सेल्फी काढायचा आहे. माझी हालत जाम वाईट झाली. ज्या ठिकाणी गेलो होतो ते ठिकाणच चुकीचं होतं. चिठ्ठीनीच वाटली नीट वाचली असती तर कळलं असतं पण आता ऑलरेडी एक टीम जिंकली आहे. सो आम्ही हरलो आणि आता इकडून मला वर जायचं आहे. हा सोडून एकट्याला हे लोक साली वर निघून गेलेत म्हणजे सोडून वगैरे नाही बोलवलं होतं पण जाता नाही येतं कारण म्हणजे मला रिस्क नको वाटते कारण जायला शिड्या पायऱ्या असे काही नाही आहेत ते अगदी छोट्या छोट्या असे एवढे एवढे ठोकळे आहेत त्यातनं पाय चढत आणि खूप जास्त वर येते त्यामुळे मी जरा नको म्हणतो आणि मी घाबरतो फ्रँकली घाबरतो आहे मी. सो नाही जाते मी एवढ्यावरती जोपर्यंत हे लोक येत नाही तोपर्यंत आपण इथल्या जागेचा जरा मुआयना करू. काहीच नाही आहे इथे म्हणजे मुआयना वगैरे करायला. इथे वेताळबाबाची टेकडी आहे वेताळबाबाचं मंदिर आहे या ठिकाणी म्हणजे आम्हाला यायचं होतं ॲक्च्युली तिथेच. हिंटमध्ये दिलं होतं चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की विक्रम आणि वेताळबद्दल तर आम्ही वेताळ हा शब्द वाचला पण लगेच लक्षात नाही आला. आम्हाला वाटलं मंदिराच्या इथे जाऊन घंटी वाजायची आणि वेताळबाबाचं मंदिर आहे हे मला ॲक्च्युली इथे आल्यावर पहिल्यांदा कळलं. सो जरा कन्फ्यूज झालो आणि जिथे मारुतीचं मंदिर होतं म्हणजे स्टार्टिंगला आम्ही जिथे पहिल्यांदा गेलो होतो त्याच ठिकाणी जाऊन आम्ही घंटा वाजवली आणि तिथला सेल्फी काढून पोस्ट केला. सो आमच्या आधी गार्गी यांची टीम आली होती आणि ते जिंकले ऑब्व्हियसली म्हणजे आता अजून गिफ्ट म्हणजे विनर डिक्लेअर व्हायचं आहे बट आम्हाला असं सांगितलं की म्हणजे एक जण जो त्यांचा व्हॉलंटियर होता
तो म्हणला की गार्ग्यांची टीम जिंकली, सो कदाचित ते जिंकले असे असते. एकंदर खरंच खूप मजा आली, म्हणजे पहिल्यांदाच असं काही खेळलो मी म्हणजे या ग्रुपसोबत. ट्रेजर हंट वगैरे कॉलेजेसमध्ये होतात किंवा आपण बाहेर वगैरे किंवा ह्याच्या आधीसुद्धा बऱ्याच वेळेला खेळलेला असतो, बट ह्या टाईपचा म्हणजे टेकडीमध्ये वगैरे येऊन, टेकडीवर वगैरे येऊन, ते पण पावसाळ्याचं असं मस्तपैकी शोधायचा एक्सपिरियन्स चांगला होता. मजा आली. आता इथून पुढे अजून जर काही असेच प्रकार असतील किंवा ट्रेकिंगच्या वगैरे गोष्टी असतील तर त्या नक्की करू, कारण ग्रुप छान आहे. सो मजा येते. आणि बाकीचे लोक खाली गेले, हे लोक वर गेले, तोपर्यंत मला इथंच थांबावं लागेल, कारण कोण नाही, कोण नसतं, कोणचं तालबात लोणचं. भाई पडता पडता वाचलो आत्ता, एवढा स्लिपरी रोड आहे, घसरलोच होतो. साईडला भिंत वगैरे आहे त्यामुळे जरा वाचलो. खूप स्लिपरी रोड आहे आणि पटापट जायचं आहे. भाई मी कुठे आलो आहे मला काय रोडच आठवण झालं आहे. भाई सपत म्हणजे अख्खं मोकळं इकडे, आणि या ठिकाणी मी नव्हतं आलो म्हणजे जाताना, आता एकटाच आहे मी. लेफ्टला म्हणले पण इथे रोड तर कुठं जाताना दिसत नाही आहे मला. ट्रिक्सचा जो नेक्स्ट ट्रेक असेल जो होणार आहे, त्यात तुम्हाला 25% ऑफ असेल त्या ट्रेकला. ओके, फ्लॅट 25%, म्हणजे इफ तो 1000 rupees असेल तर 750 असेल तुम्हाला. ओके, भाई मला तर वडापाव हवा आहे, चार वडापाव आणि काय आणि कॉफी. आणि तेवढ्यात आमचा काय विषय झाला, मी याला काय सांगितलं, कतार एअरलाइन्स चालू झाले तर कतार एअरलाइन्स आलं म्हणजे पुण्यात पण आलेत ना, आता ते पुण्यात पण आलेत ना, त्याला काय कॉल खटरा आली, त्याला कॉल खटरा आली. भावांवर असा विश्वास नाही, खटरा छपरी तू श्रेयस, तुला भावांवर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा कुठला आवडला. जर अशाच अजून नवीन नवीन जर ट्रेक्स असतील किंवा अजून काही गेम्स असतील तर नक्की जाईन मी त्याला. मजा आली पण आज खरंच सिरियसली, सगळ्यांना भेटून लवकर वगैरे, आणि नवीन ग्रुप आहे, नवीन एन्जॉय केली. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.